समाप्त झाल्याशिवाय राहणार. मी आता कंटिन्यू 6-7 दिवस झाले साहेबांसोबत आहे. प्रत्येक मतदारसंघात अशीच गर्दी आहे आणि ही गर्दी आपल्या विजयाचं प्रतीक आहे. येणाऱ्या 23 तारखेला गुलाल आपलाच राहील आणि या महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही. आदरणीय पवार साहेबांनी काही दिवसाच्या अगोदर एक वाक्य म्हटलं होतं का, मी जोपर्यंत या महाराष्ट्रात जवान राजकारणी युवा लोकांची पिढी तयार करणार नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. म्हणून आपल्या मतदारसंघातून उदयभाऊ सांगळे यांच्यावर जबाबदारी टाकली आहे का, असेच युवा नेते या महाराष्ट्राच्या माती तयार झाले पाहिजे आणि या महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा केली पाहिजे. हे जे मलिंदा गँग सत्तेच्या लोभापोटी आणि आपल्याला ईडी CBI आपल्या उरावर येईन आणि आपल्याला जेलमध्ये जाऊन चक्की पिसिंग अँड पिसिंग ज्यांना घोषणा केल्या होत्या आणि ज्यांना निष्ठा विकून खाल्ली त्याले मातीत मिसळल्याशिवाय या मतदारसंघातली जनता ठेवणार नाही. आणि आता लोकसभेत तुम्ही आपला विजय पाहिला, 31 जागा आपण जिंकल्या आणि या 31 जागा जिंकल्यामुळे आता त्यांना बहीण लाडकी झालेली आहे. लोकसभेत झाली मताची कडकी म्हणून अजित भाऊला बहीण झाली लाडकी, नाहीतर तोपर्यंत या महाराष्ट्रात त्यांना लाडक्या बहिणी आठवल्या नाही. बहिणीचा खरा बहिणींचा खरा सन्मान, लाडक्या बहिणींचा खरा सन्मान आदरणीय पवार साहेबांनी केला. बहिणीचा खरा सन्मान पवार साहेबांनी केला. या भारतामध्ये फक्त इंडियन आर्मीमध्ये पुरुषांनाच भरती केल्या जात होतं. साहेब अमेरिकेत गेले, तिथं अमेरिकेत उतरल्यानंतर त्यांना सलामी देण्यासाठी अमेरिकेत तिथल्या आर्मीच्या महिला होत्या. त्यांनी पाहिलं का आपल्या भारतात सुद्धा इंडियन आर्मीमध्ये इंडियन एअरफोर्समध्ये महिलांची भरती झाली पाहिजे. तेव्हापासून त्यांनी एक कायदा करून, पवार साहेबांनी कायदा करून आपल्या महिलांना आर्मीमध्ये भरती करण्यासाठी परवानगी दिली. याले महिलांचा खरा सन्मान म्हणते. पवार साहेबांनी का केलं, पवार साहेबांनी या गोरगरीब शेतकऱ्यांसाठी 2009 साली 70,000 करोड रुपयाचं कर्ज माफ केलं आणि या दाढीवाल्यानं या उद्योगपत्याचं 3,00,000 करोड रुपयाचं कर्ज माफ केलं. महाराष्ट्रातले सर्व उद्योग आता गुजरातमध्ये चालले आहे. आताच टाटा एअरबोजच्या प्रोजेक्टचं दिवाळीच्या 2 दिवस अगोदर उद्घाटन झालं. तिथं नरेंद्र मोदी हजर होते. तो प्रोजेक्ट नागपूरला मिहान इथं होणार होता. गोरगरीब शेतकरी कष्टकऱ्याचे पॉलिटेक्निक IT आणि इंजिनियर झालेले पोरं तिथं लागले असते. त्याच्यानंतर वेदांता फॉक्सकॉनचा 1,76,000 करोड रुपयाचा प्रोजेक्ट त्यानं गुजरातला नेला. 2,00,000 महाराष्ट्रातले पोरं बेरोजगार करण्याचं काम या सरकारनं केलं आहे. आणि सगळे DAP चे भाव, खताचे भाव, पेट्रोल डिझेलचे भाव कोणं वाढवले, तर त्या केंद्रातल्या सरकारनं वाढवले. आपल्या महाराष्ट्रात सत्ता आली तर केंद्रातलं मोदीचंही मडकं आदरणीय पवार साहेब गंडवल्याशिवाय ठेवणार नाही. याच्यासाठी तुमची साथ गरजेची आहे. म्हणून येणाऱ्या 20 तारखेला उदयभाऊ सांगळे यांना जास्तीत जास्त तुतारी या चिन्हासमोरचं बटन दाबून विजयी करा आणि या मलिंदा गँगला मातीत मिसळण्याचं काम करा. इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. धन्यवाद कराळे सर.